महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी धनश्री गरजा, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूया सविस्तर बातम्या। अभिनेता सलमान खानला सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर या देशात गरिबांना न्याय मिळत नाही अशी प्रतिक्रिया खासदार सत्यपाल सिंग यांनी दिली आहे। सत्यपाल सिंग म्हणाले, सलमान खान विरोधातील हिट अँड रन प्रकरणातील सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवून 5 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर देशातील न्यायव्यवस्थेवरील विश्वास मला वाटू लागला होता, मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या देशातील गरिबांना न्याय मिळत नाही असे वाटते। पैशाच्या जोरावर श्रीमंत व्यक्ती उच्च न्यायालयात जातात, तिथेही आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर सर्वोच्च न्यायालयात जातात, गरिबांना मात्र न्यायाची वाट बघावी लागते। पूर्ती उद्योग समूहाच्या कर्जासंदर्भातले अनियमिततेवर कॅगने ओढलेल्या ताशेऱ्यांवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसने गदारोळ घातला, यामुळे राज्यसभेचे कामकाज 2 वेळा तहकूब करावे लागले। प्रश्नोत्तरांची वेळ सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सुरुवातीला विरोधकांनी गडकरींनी अटक करण्याची मागणी केली होती, यावरून झालेल्या गदारोळामुळे अध्यक्षांना सलग 2 वेळा कामकाज तहकूब करावे लागले। पूर्ती उद्योग समूहातील पूर्ती सहकारी कारखान्याने ऊर्जा मंत्रालयाचे निकष पाळले नसल्याचा ठपका कॅगने ठेवला होता। नितीन गडकरी एकावेळी या कारखान्याचे संचालक मंडळामध्ये होते। गोंधळ घालून कामकाजात अडथळे न आणण्याचे आव्हान पी के कुरियन यांनी विरोधकांना केले होते। शून्य प्रहरांमध्ये एखाद्या सदस्यांवरील आरोपांवर चर्चा होऊ शकत नाही, संसदेमध्ये आरोप करण्यासाठीही काही नियम आहेत आणि त्याचे पालन करा, आता त्यावरील चर्चेस मी मान्यता देऊ शकत नाही असे कुरियन यांनी विरोधकांना सुनावले। केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी पुन्हा वादात अडकले। गर्भातील अर्भकाच्या लिंगाचे निदान करण्यास कायदेशीर मान्यता मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे। लिंगधारित भेदभाव दूर करण्यासाठी प्रसूतीपर्यंतचे संपूर्ण रेकॉर्ड ठेवावे असे मनेका गांधी म्हणाले आहेत। राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात मनेका बोलत होत्या, यावर 50,000 नोंदणीकृत अल्ट्रासाऊंड मशीनच पकडण्यात यश आले नाहीत, मग गर्भवतींना कसे ट्रॅक करणार, सरकार काही धोरण आखत आहेत का, अशी विचारणा द्रमुकच्या कनिमोझी यांनी केली आहे। अन्य सदस्यांनीही आक्षेप घेतलाय, त्यावर मनेकांनी हे माझे वैयक्तिक मत आहे, धोरणात्मक निवेदन नाही असे स्पष्ट केले आहे। ठाण्यात एका बलात्कारी मांत्रिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच्याकडे आपल्या समस्या घेऊन येणाऱ्यांना तो विचित्र मागणी करायचा। कुटुंबाच्या अडचणी दूर करण्यासाठी तो दक्षिणा म्हणून त्यांच्या अल्पवयीन मुलींची मागणी करायचा। विजय थांबे असे याचे नाव असून आतापर्यंत 22 मुलींचे बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। आरोपी LIC एजंट बनून लोकांच्या घरी जायचा आणि स्वतः मांत्रिक असल्याचे सांगायचा। पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकत 15 वर्षाच्या एका मुलीला सोडवले आहे। त्याने या मुलीला बंधक बनवून ठेवले होते। आरोपी त्याच्या एका सहकारी महिलेसह विमा काढायच्या नावाखाली या लोकांच्या घरी जायचा, यावेळी कुटुंबाच्या अडचणी सोडवण्यासाठी पूजेचा उपाय तो या लोकांना सुचवायचा। पूजा करण्याचं सुचवून त्यांच्या घरी पूजा करून त्यांच्या मोबदल्यात दक्षिणा म्हणून त्यांच्या अल्पवयीन मुलींची मागणी करायचा। आरोपी मंत्री त्याच्या सहकारी महिलेचा वापर त्याची जाहिरात करण्यासाठी करायचा, ती त्याच्यासाठीच काम करायची। तांत्रिकाने या परिसरातील काही कुटुंबियांना मोठी रक्कम देत आपले अनुयायी बनवून घेतले होते, तेही विजयचा प्रचार करायचे। तुर्तास वेळ झाली आहे ब्रेकची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत।